अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जगाच्या कल्याणासाठी आणि गोमातेच्या रक्षणासाठी महंत दयानंद गिरीजी महाराज यांनी खातगाव येथे केलेल्या 21 दिवसीय खड्या अनुष्ठानाचा समारोप आज परमपूज्य महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या पावन उपस्थितीने करण्यात आला। या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या 21 दिवसीय खड्या अनुष्ठानाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा आश्रमाचे प्रमुख श्याम चैतन्यजी महाराज यांच्यासह खातगाव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। राजस्थान येथून आलेले महंत दयानंद गिरीजी महाराज यांचे खातगाव या ठिकाणी 21 दिवसीय खडे अनुष्ठान हे सुरू आहे आणि आज या अनुष्ठानाचा 21वा दिवस आणि याच दिवशी फैजपूर येथून परमपूज्य स्वामी जनार्दन हरिजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार सर्वांना, खूप खूप धन्यवाद। आज खातगाव येथे उपस्थित असताना माझ्या समवेत उपस्थित संत श्री श्याम चैतन्यजी, खातगाव या ठिकाणी आमचे परमप्रिय महंत श्री दयानंद गिरीजी महाराज जे राजस्थानहून इथे उपस्थित आहेत आणि जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी गौ हत्याबंद व्हावी आणि अयोध्या येथे श्री राम मंदिराची उभारणी व्हावी अशा संकल्पाने, असा संकल्प करून त्यांनी 21 दिवसीय अनुष्ठानाचं आयोजन केलं आहे की 21 दिवसांच्यापर्यंत उभं राहून परमेश्वराचं नाम संकीर्तन करत आपण परमेश्वराला आवाहन करावं अशी त्यांची सदिच्छा आहे आणि त्या हेतूने त्यांनी ते अनुष्ठान केलं। उद्या त्या अनुष्ठानाचा समारोप आहे। त्यांना त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांना धन्यवाद करण्यासाठी, त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि ते करत असलेल्या त्या अनुष्ठानाला अनुमोदन देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांची परिस्थिती, तब्येत बघून मलाही खूप वेदना झाल्यात की एवढ्या वेदना सहन ते स्वतः करीत आहेत की सर्वांचं भलं व्हावं हाच साधू आणि संतांचा स्वभाव आहे। आज साधू संत महात्म्यांच्या माध्यमातूनच जे तप होतं आहे, जे अनुष्ठान होतं आहे, संस्कार संस्कृतीच्या रक्षणासाठी जे प्रयत्न होत आहेत ते खरोखर अनुकरणीय आहे, कौतुकास्पद आहे। तर याच आपल्या स्वभावानुसार संतांच्या कार्याला पुढे नेण्याच्या हेतूने महंत दयानंदगिरी प्रयत्न करीत आहेत। तर परमेश्वराला पण मी प्रार्थना करतो की त्यांचं हे जे तप आहे त्या तपाला प्रसन्न होऊन परमेश्वराने या सर्व भाविक भक्तांच्या ज्या अपेक्षा आहेत, जी मनोकामना आहे, ती परमेश्वराने पूर्ण करावी। तसंच यानिमित्त आज इथे उपस्थित असताना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना आवाहन पण करू इच्छितो की 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी अजिंठ्याच्या जवळ 3 किलोमीटर अनाड हे गाव आहे, त्या ठिकाणी श्रीमद भागवत दशावतार कथेचं आयोजन आहे। वक्ता म्हणून मी स्वतः तिथे आहे आणि त्यामध्ये 24 तारखेला रुक्मिणी स्वयंवराच्या प्रसंगी सामूहिक विवाहाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आहे। आपण त्या कथेलाही उपस्थित राहावं। 24 तारखेला ज्या कोणाला सहभागी व्हायचं आहे त्या स्वयंवरामध्ये, तर ते सहभागी होऊ शकतात। त्यांनी नावनोंदणी संस्थेकडे करावी। आपल्या न्यूज चॅनल्सही संपर्क केला तर त्या आपल्याला त्याची संपूर्ण माहिती मिळू शकते। त्यामध्ये सरकारमार्फतही जी काही मदत मिळते सामूहिक विवाहासाठी ती मिळणार। सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्यामार्फत 11 वेगवेगळ्या प्रकारची जी संसार उपयोगी साहित्य आहे ते सर्वांना दिलं जातील। तर
पंचक्रोशीच्या माध्यमातून आणि अनाड येथील गुरुदेव सेवा समिती आणि सतपंत चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण आयोजनाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. तिथे रक्तदान शिबिर 24 तारखेला मोफत आमचे बुलढाणा येथील जे दुर्गासिंह जाधव डॉक्टर आहेत, खूप मोठं नाव आहे, तर त्यांच्या माध्यमातून तिथे होमिओपॅथीची ती प्रॅक्टिस करतात. तर मोफत चिकित्सा शिबिर आणि मोफत औषधोपचार त्या दिवशी त्या ठिकाणी केले जातील. कथा निमित्ताने वेगवेगळ्या सामाजिक आयोजनाचंही त्या ठिकाणी प्रयोजन आहे. आपण सगळ्यांनी त्या कथेचाही लाभ घ्यावा, सामूहिक विवाहाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो, सर्वांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या या लोकप्रिय अशा चॅनललाही मी धन्यवाद देतो की या माध्यमातून दयानंद गिरी यांचं तपही सर्वांच्यापर्यंत पोचतं आहे. परमेश्वराला आपणही सगळ्यांनी प्रार्थना करूया, या अशा सामाजिक धार्मिक आयोजनही वेगवेगळी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचतंय. तर मी चॅनललाही संपादक आणि सर्व कर्मचारी वर्ग सर्वांना मी खूप धन्यवाद देतो. आपल्यालाही सर्वांना जे प्रेक्षक आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. जय श्रीकृष्ण. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज हमारा सद्भाग्य है कि जो खादगाँव में हमारे राजस्थान से पधारे महंत दयानंद गिरी जी, उन्होंने जो 21 दिवसीय खड़े अनुष्ठान किया, आज वैसे उनकी 21 दिन पूरे हो रहे, लेकिन एकादशी की वजह से हम ये अनुष्ठान एक दिन आगे बढ़ाकर कल के दिन हमने समाप्ति रखा है. और इस उपलक्ष्य में हमारे आचार्य महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज इस शुभ अवसर पर हमारे दयानंद गिरी जी महाराज को आशीर्वाद देने के लिए यहाँ हमारे बीच उपस्थित हुए. तो ये हमारे लिए बहुत बड़ा सौभाग्य है कि स्वामी जी ने हमारी प्रार्थना को सुनकर हम तक पहुंचकर जो उन्होंने अनुष्ठान किया उसको एक समर्थन देते हुए एक आशीर्वाद के रूप में और इस माध्यम से सारे गांव वालों को सारे परिसर वालों को एक कुछ समय के लिए सत्संग देने के लिए यहां पहुंचे, तो हम हमेशा के लिए उनके ऋणी रहेंगे. और स्वामी जी से हम निवेदन करेंगे कि ऐसा आशीर्वाद हम पर सदैव आपका बना रहे, इसी कामना के साथ आपके चरणों में कोटि कोटि वंदन करते हैं. कैमरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. आया है शायद ही हम कभी उसको फेर पाएंगे. और इस शुभ अवसर पर आज महाराज जी बैठेंगे तो हमारी जो सप्तशृंगी माता का जो एक मंडल है हमारा नवयुवक मंडल, वो और पूज्य स्वामी जी इनके सानिध्य में उनके आशीर्वाद से गुरु जी महाराज जी बिठाएंगे और उनको आशीर्वाद देंगे. जय हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे. टाळे वाजवते सगळे.
कृष्णा कृष्णा हरे हरे। वारला 18 वर्षाचा असताना माझ्यापेक्षा एक मोठा होता पिंपळगावला श्याम वारला। तर श्यामजींच्याकडे आम्ही वडे खाल्ले। चावायचं काम कोण करत? दात करतात। आणि स्वाद कोणाला मिळतो? मेहनत कोण करते? मेहनत दातांना करावी लागते, परंतु जिभेला स्वाद घेता यावा म्हणून ज्या पद्धतीने दात मेहनत करीत असतात त्या पद्धतीने समाजाला स्वाद घेता यावा म्हणून संत मेहनत करीत असतात। दात मेहनत करताय, दातांना काय स्वाद आहे? दातांचा काय फायदा आहे? दातांना चावावं लागतंय, चावताय दात, पण दाताला काही अनुभव नाही, दाताला काही स्वाद नाही, परंतु जिभेला आनंद मिळण्यासाठी ते दात मेहनत करतात। संतांचं असंच आहे, ते समाजाला आनंद मिळावा, समाजाचं कल्याण व्हावं, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून त्या दाताप्रमाणे ते मेहनत करीत असतात। हा संतांचा स्वभाव आहे। आज इथं येण्यामागचं कारण फक्त त्या संतांचा तो स्वभाव आहे। म्हणून मी दयानंद गिरीजी यांना खूप धन्यवाद देतो, परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या मार्फत जे तप झालंय, ज्यासाठी त्यांनी ते तप केलंय, परमेश्वराने त्यांची ती मनोकामना पूर्ण करावी, परमेश्वराने या जगताचं कल्याण करावं, गौ मातेची हत्या थांबावी, अयोध्येला राम मंदिराचं लवकरात लवकर निर्माण व्हावं, या विश्वाचं कल्याण व्हावं असे आशीर्वाद परमेश्वराने द्यावेत अशी परमेश्वराला मी प्रार्थना करतो। आणि माझ्याकडूनही महाराजांना शुभेच्छा देतो, समस्त तुम्हाला गावकरांना मी शुभेच्छा देतो। मला असं वाटतं ही भूमी, हे गाव नक्कीच पवित्र असलं पाहिजे, भाग्यशाली असलं पाहिजे की त्यांनी ही भूमी, हा परिसर तप करण्यासाठी निवडला। म्हणून मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। ही भूमी आता एक तीर्थ म्हणून आहे। त्यांनी मला त्यांची भावना बोलून दाखवली की इथं जी साध्या पद्धतीने आई जगदंबेची मूर्ती आपण स्थापित केली आहे, लवकरात लवकर त्या ठिकाणी एका चांगल्या मंदिराचं, सुशोभित अशा मंदिराचं, शिखरबंद अशा मंदिराचं निर्माण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे। मी माझं अनुमोदन त्याच्यासाठी देतो की लवकरात लवकर आपण सगळ्यांनी मिळून त्या मंदिराचं निर्माण कार्य करण्यासाठी आपण तात्काळ प्रयत्न केले पाहिजे, त्या मंदिराच्या निर्माण कार्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। तर मी माझ्याकडून 11,000 रुपये त्या मंदिराच्या निर्माणासाठी देतो। आणि आणखी जेव्हा कुठे जी काही गरज पडली तर आणखी मी माझ्या संस्थेमार्फत जे मला आणखी काही करता येईल ते करायचा मी नक्की प्रयत्न करेल। पण लवकर आपण सगळ्यांनी मिळून त्या मंदिराच्या निर्माण कार्यासाठी आपण प्रयत्न करूया। थोडं थोडंही आपण खारीचा वाटा घेतला तर राम सेतूचं बांधकाम पूर्ण होऊ शकतं, जिवंत उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे। म्हणून त्यांचं तप हे सगळं काही आता करून घेणार, पण आपल्याला खार बनलं पाहिजे, आपल्याला निमित्त होता आलं पाहिजे, बनता आलं पाहिजे। तुम्हाला सर्वांना मी खूप आशीर्वाद देतो, परमेश्वराकडे प्रार्थना करतो। या प्रसंगी महाराजांनी माझी आठवण केली, श्याम चैतन्यजी यांनी माझी आठवण केली, मला बोलवलं, मला हा लाभ घेता आला, मला हे पुण्य पदरी पाडून घेता आलं, हे माझं सद्भाग्य आहे। या तुमच्या सर्वांची या निमित्त मला भेट झाली, कारण या संपूर्ण परिसराचंही मी देणं लागतो। पुन्हा भेट।
नमस्कार।